नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूस वरती आपलं स्वागत करतो. सकाळची वेळ आहे, दुकान वगैरे लावून दिलंय आणि आताच व्हिडिओ वगैरे अपलोड केला. आज साठी मी केळी वगैरे काही मागवल्या नाही, एकतर आपल्याकडे एवढ्या काही केळी तशाच शिल्लक होत्या. काल मनमाड गेलो होतो, तिकडे खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि द्राक्षे पण बऱ्यापैकी साईज मध्ये आलेले आहेत. काहीतरी त्याच्यासाठी सेटिंग लावावं लागेल, आपल्याला भेटले ना तर तेवढं दुकानाचं अजून एक माल वगैरे वाढेल आणि इथं लटकवल्यानंतर इतकं भारी दिसल ना की काय सांगा. आता तुम्ही फक्त या गोष्टीचा विचार करून बघा की जेव्हा इथं द्राक्ष वगैरे लावू, आणखी संत्री, सफरचंद, केळी, सर्व प्रकारचे जेव्हा असे फळं वगैरे लावू. आणि आणखी एक गोष्ट आहे, तो जरा नेक्स्ट प्लॅन आहे, तो जेव्हा चालू करू ना, रा बाप ती काय मजा का मजा येणार आहे. खतरनाक प्लॅन आहे, मजा तर 100% येणार आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल, त्याच्यासाठीच वाट पाहतोय. पुढे 10 तारखेपासून पेपर पण येत आहेत, कोरोनाचं पण काय आहे काहीच माहित नाही, पण जे आहे ते सर्व बरंच होणार आहे हे तर नक्कीच आहे. आज सकाळपासून दुकानासाठी जर एवढा काही चांगला प्रतिसाद, म्हणजे चांगलं काय, फक्त 20 रुपयाच्या केळी आतापर्यंत गेलेल्या आहेत, त्याचीच भीती आहे. या केळी खराब वगैरे नको झाल्या पाहिजे, जर आजच निघून गेल्या ना तर टेन्शन राहणार नाही. आणि मला तर वाटतंय सध्या तरी 2-4 दिवस काहीतरी एक तर दुसरं फळ वगैरे आणत नाही, तेव्हापर्यंत ह्या सेक्टरचं काहीतरी करावं लागेल आणि दुसरं पण काहीतरी चालू करावंच लागेल. हे केळीच्याच भरोश्यावरती जास्त दिवस राहून नाही चालणार. आतापर्यंत केळीने आपल्याला धोका नाही दिलेला, पण मग याच्या पुढे काय सांगता येतंय, बरोबर आहे की नाही, वाटतंय की नाही तुम्हाला. एकतर मागच्या थोड्या दिवसांपासून तुम्हाला प्रतिसाद तर केळी मागचा दिसतोय, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की रिस्पॉन्स कसं आहे नेमकं. एकतर केळींना चांगला प्रतिसाद नाही, बाहेर जाऊन अशा अशा बिझनेस अपॉर्च्युनिटी पाहायला मिळत आहेत ना यार. हे केलं असतं तर, हे केलं तर, ते केलं तर, असं वाटतं की सर्व करावं, काय अडचण नाही, हळूहळू सर्व गोष्टी करू. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर न समजू शकता की मी किती बोर झालो असेल. सकाळपासून येत आहे तर मला या केळी वगैरे दिसतील, पूर्ण काळ्या पडून चालले, पण मग जायचं काही नाव नाही. सकाळपासून फक्त 30 रुपयाच्या केळी गेलेले. सकाळपासून स्वतःलाच कॉन्फिडन्स द्यायचं, जरा जास्तच मन चाललंय यार, चालू ठेव चालू ठेव, काय अडचण नाही, तो उतरात ये असे दिवस येत राहतात. मग नंतर असं एक डोक्यात विचार येतो की केळी नको रे, बात झालं आता केळी जरा जास्त मन भरलं, केळी जर केल्या तर आता डायरेक्ट नेट घाट्यामध्ये जाईल. आता हे आपण जेव्हा मागवले होते ना त्या दिवसापासून तर आता हा लॉसच पडणार आहे आपल्याला केळीचा, त्याच्या पुढचं आता बघावं लागेल. शक्यतो मी केळी तर आता नाही मागवणार, एकतर थंडी पण आहे आणि या टायमामध्ये केळी पण जास्त लोकांना काय आवडत नाही असं मला वाटतंय. दुसरं काय तर द्राक्षे वगैरे पाहावं लागतील, सफरचंद वगैरे, आणि एखादं दुकान टाकायची आयडिया आहे ते अजून कॅमेराच्या मागं पण काही गोष्टी चालू आहेत. आता आपलं जे कोंबड्यांचा प्लॅन आहे ना त्याच्यासाठी ते पण करायचं आहे, पण मग अजून काही गोष्टींच्या अडचणी येऊ राहिल्यात त्या पण आता ते जाऊ दे, ते सांगण्यात मजा नाही. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं, सर्व गोष्टी सांगितल्या ना काही गोष्टी होत नाही माझ्यासोबत, त्याच्यामुळे मग मी सर्व काही सांगत नाही, सर्व तुम्हाला असंही हळूहळू कळतच राहील. आणि जेव्हापर्यंत आपण दुसरं काही चालू करत नाही ना तेव्हापर्यंत आपल्याला दुकानाकडून चांगली ग्रोथ नाही पाहायला भेटणार. आतापर्यंत मी दुकानापासून एक अशी इन्कम चालू करून दिली ती की आपण असो किंवा नसो ती येतच राहणार, पण मग केळी आता जरा जात नाही त्याच्यामुळं ती पण सध्या बंद झाली. पाहावं लागेल अजून काहीतरी दुसरं नियोजन करावं लागेल, तेव्हा अजून मग ग्रोथ व्हायला सुरुवात राहील, तेव्हा मग आपली ग्रोथ जी थांबलेली आहे ती परत वाढत राहील. मित्रांनो, खूप वेळापासून असाच बसलो होतो, आता दुकानावरती तुम्ही बघाल तर केळी जशाच्या तशा तुम्हाला दिसतील, आणि तेव्हापासून फक्त एकच गोष्टीचा विचार करत होतो की म्हटलं तुम्हाला सांगावं की नाही सांगावं, सांगावं की नाही सांगावं. एक सांगायला पण वेगळंच वाटतंय, पण मग जरा जास्तच विचार केला आणि घरच्यांसोबतही डिस्कशन केलं तेव्हा या निर्णयावरती पोहोचलोय का हा जो सेक्शन आहे ना आपला, म्हणजे सेक्शन तर नाही म्हणता येणार पूर्ण, पण मग फक्त एक फ्रूट केळी थोड्या दिवसांसाठी आपण बंद करून टाकू. कारण की असं आहे की जर आपण बंद नाही केलं ना तर हे कंपन्या कशा बँक करप्ट होतात, तसंच आपल्यासोबत होईल, आपल्या दुकानाची पूर्ण वाटचाल बिघडून जाईल. आता सकाळपासून बसलोय आणि त्याच्यामध्ये फक्त 30 रुपयाच्या केळी गेल्या आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की केळींना कसा रिस्पॉन्स आहे. आणि या केळी आपण आज नाही मागवलेल्या, या आपण काल परवा मागवलेल्या आहे, आता ते कधी मागवलंय ते पण डोक्यामध्ये नाही माझ्या. एवढं तर खतरनाक आता याच्याने मला टेन्शन आलंय, आज मनमाड जायचं होतं ते पण कॅन्सल केलं. एकतर एक दुसरा प्लॅन आहे त्याच्यावरती काम करायचं आहे. माणसं येत आहेत, घरी जाऊन पाहावं लागेल आता, अजून तर नाही आले, अजून थोड्या वेळाने येतील. ती गोष्ट सक्सेस झाली तर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं सांगायलाच आणि नंतर पुढं दाखवून पण देईल. सध्या तरी नको, एकतर सांगायला गेलं ना सांगून दिलं तर असं काशी होऊन जाते ना माझ्यासोबत, काय सांगा तो तुम्ही माझी भीती म्हणा की मग काही दुसरं वाटेल तुम्हाला ते म्हणा, पण मग सध्या तरी नाही सांगताय ना, काही नाही
दिल सांगून एवढं काही विचार करायची गोष्ट नाही, जास्त मोठं नाही, नॉर्मल आहे. आपलं जे कोंबड्यांचं राहणार आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळं मग असं लपून ठेवण्यासारखं काही नाही. आता मागच्या वेळा कसं मी तुम्हाला सांगितलं होतं का असं असं करायचंय, तसंच काय तर राहणार आहे. आणखी थोड्या दिवसामध्ये परत आता ते तार पण आपल्याला टाकायला जायचंय, त्याच्या आधी हे काम करून घेतो. म्हणजे हे झालं ना का मग ते करायला सोपं जाईल. सकाळपासून दुकानावरती बसलोय तर डोकं असं ठणकायला लागलं, सारखे विचार येतात डोक्यामध्ये, या गोष्टी, पेपर, कॉलेज प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, आयुष्यामध्ये असं एक गोष्ट असं रिकाम म्हणून असं नाहीच, काही ना काही काम आहेच. जेव्हापर्यंत काम नाही करते तेव्हापर्यंत आयुष्यात मजा पण नाही आणि किक पण नाही. पाहिलं आज घरी जातोय मस्तपैकी, पहिल्यांदा तर जरा लवकर एडिटिंग वगैरे करतोय आणि नीटनेटकं शांत झोपून घेतोय. उद्याकडं हे बंद, उद्यापासून एक नवीन दुसऱ्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतोय. अजून ते काम पण करणं गरजेचं आहे, पण तार आपल्याला टाकायला जायचंय. सर्व काही गोष्टी होत राहतील, टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला नवनवीन व्हिडिओज तर पाहायला मिळतीलच, हे तर नक्की. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जसं काही तुम्हाला दिसत असेल येत आहे, बघा काहीच दिसत नाही. दुकान वगैरे मी तेव्हाच आवरून घेतलं आणि आपल्याकडे ज्या केळी वगैरे होत्या ना ते सर्व इथं जवळपासचे माणसं आहेत ना त्यांना वाटून दिल्यात. दुकान वगैरे बंद करायचं काय आनंद वगैरे नाही, पण मग कसं ते फेकल्यापेक्षा आहे ना एखाद्याच्या पोटात गेले ना त्याने दिलेला तो आशीर्वाद ना कधी पण काम येईल. त्याच्यामुळे मग म्हटलं चला तसं काहीतरी करू. आता 1000 रुपयापासून 45-46 हजार रुपयापर्यंत आलो होतो. आता आणखी हा प्रवास पुढे चालू ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मग आणखी नवीन काहीतरी करायचंय. आता बघावं लागेल, थोडस विचार विनिमय करावं लागेल घरच्यांसोबत. आणि तुम्ही पण तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर ते मला नक्कीच सांगा. आता तर नक्कीच सांगा, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो की तुमच्याकडे काही आयडिया असतील तर मला सांगा, पण यावेळा जरा गरज आहे म्हणून मग नक्कीच सांगा. आता हिशोब वगैरे करायचा होता, पण दुकान वगैरे आता डायरेक्ट आवरून घेतलंय, म्हणून मग हिशोब जो असेल तो तर तुम्हाला उद्याकडेच सांगेल. आणि उद्यापासून तुम्हाला जरा वेगळ्या टाईपची व्हिडिओज पाहायला मिळतील. आपली जी जागा आहे तिथं कंपाऊंड वगैरे करायचंय, झाडं वगैरे लावायचे, त्याच्यासाठी जागा वगैरे क्लीन करणं, अजून ते कोंबड्यांसाठीचं पुढचं नियोजन, मग त्यांना काहीतरी खाद्य टाकावं लागेल, म्हणजे मकई वगैरे असं काहीतरी त्यांचं नियोजन, अशा काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. आणखी काहीतरी नवीन रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आज एक नेक्स्ट लेवल प्लॅन आहे, म्हणजे आपल्या कोंबड्यांसाठीच आहे, त्याच्यावरती वर्क करायचंय, संध्याकाळीच ते काम करायचंय, त्याच्यामुळे मग माणसं येत आहेत, बघावं लागेल. तसं एवढं काय असं तुम्हाला समजून येईल अशी काही गोष्ट नाही. आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला तसं पुढच्या व्हिडिओमध्ये नाही तर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तसं सांगूनच देईन. आणि मित्रांनो, आज ऑफिशियली मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जे केळीचं दुकान होतं ते आजपासून थोड्या दिवसासाठी बंद करतोय. एकतर रिस्पॉन्स आता तुम्ही मागच्या 5-7 दिवसापासून बघितलाच असेल, मी तसं व्हिडिओंच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नच केला, नाही चालत आहे. मी खूप प्रयत्न केला, असंही नाही का मी माझ्याकडनं काही असं प्रयत्न नसेल केला, मी माझ्याकडनं माझा 100% देण्याचा प्रयत्न केला, विकण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण नाही गेला. काय अडचण नाही, अजून थोडेफार फळं दुसरे घेऊन येईल, दुसरं काहीतरी चालू करेल, पण हार तर नक्कीच नाही मानणार. पुढच्या जेमतेम 4-5 दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच दुसरं काहीतरी पाहायला मिळेल. त्याच्यामुळे मग या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला पण लाईक करून, आणि तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. आता घरी जातो, एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला उद्या भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.